ही बेसिक गोष्ट आहे, प्रत्येकाला करता आली पाहिजे. तिथं जी आता करणार आहे ती आली नाही तर तुम्ही पेपर लिहू शकत नाही. हा पहिल्यांदा सांगतो, सगळ्यात पहिला या युनिट्स टाइप करा, स्क्रीनवरती एंटर करा. एंटर केल्यानंतर समोर काहीतरी दिसेल तुम्हाला, काय लेंथ आणि अँगल दिसतो. इथली प्रिसिजन मी 0.0 देतोय आणि इथली प्रिसिजन मी 0.0 देतोय, एक डिजिटला देतोय, सेट करतोय. हा काय बघा, लेंथ पण केली आणि अँगल सुद्धा केला. हे केल्यानंतर मी ओके केलं, ह्या मिलीमीटरला हात लावायचा नाही. ओके, सो इथं हे मिलीमीटर आहे तसंच ठेवलं, ओके केलं. ओके केल्यानंतर मला नेक्स्ट स्टेप करायला पाहिजे, मला लिमिट्स द्यायला पाहिजे. लिमिट्स या स्क्रीनला द्यायला पाहिजे. मी काय करतो बघा, मी इथं आलो, लिमिट्स टाईप केलं. अर्धवट जरी तुम्ही टाईप केलं तरी ते दिसतं. लिमिट्स मी एंटर केलं. एंटर केल्यानंतर कोऑर्डिनेट द्यायला पाहिजे. पहिला कोऑर्डिनेट तुम्ही 0 tab 0 एंटर. दुसरा A3 साईजची डायमेन्शन देतो मी. A3 साईजची डायमेन्शन म्हणजे किती, 420 tab 297 एंटर. एंटर करायला गडबड करायची नाही, आपल्याला फार गडबड असते. टॅबच्या बटनवर पहिल्यांदा सगळं सेट झालं का बघायचं, कन्फर्म झाल्यानंतरच एंटरचं बटन प्रेस करायचं. मी एंटर केलं, स्क्रीनवरती काहीही फरक पडलेला नाही. आता मी इथं येतोय आणि रेक्टॅंगल वरती क्लिक करतोय. रेक्टॅंगल वरती क्लिक केल्यानंतर परत तेच विचारतंय, हा कोऑर्डिनेट सांगा. पहिला कॉर्नरचा कोऑर्डिनेट मी देते 0 tab 0 tab. हा तुम्ही ते टॅब परत परत केलं ना, तर कर्सर जिथं आहे तिथे ते परत सेट होतं. त्यामुळं हे कन्फर्म करा की ते 0 0 आहे. आता बघा, मी टॅब ना इथं मी 0 0 लिहिलं आणि परत जर टॅब दाबेन आणि कर्सर जर तुमचा हल्ला, बघा थोडा जरी कर्सर हल्ला तरी ते कोऑर्डिनेट चेंज होतात. त्यामुळं हे कन्फर्म करा की ते 0 0 आहे, कन्फर्म करा. हा सो 0.0 दिसल्यानंतर मी आता एंटर केलं. त्याच्यानंतर डायमेन्शन दुसरं द्यायचं आहे, 420 tab 297 दिलं आणि आता एंटर करा. काही स्क्रीनवर दिसत नाही. रोलर जो असतो आपला, हा रोलर मधला दोनदा प्रेस केला की ते ऑटोमॅटिक ऑटो फिट होतं, स्क्रीनला ऑटो फिट होतं. हे एवढं तरी आपल्याला CAED पहिल्यांदा करता यायला पाहिजे. ही बॉर्डर आहे, ह्या बॉर्डर मध्ये तुम्ही ज्या काय असतील त्या सगळ्या गोष्टी ड्रॉ करणार आहे. बघा, सगळ्यात पहिलं ती डायग्राम आता मी तुम्हाला समोर दाखवू शकत नाही, कारण मी स्क्रीन ओपन केले. हा पण बेसिक ती इमेज तुमच्या डोक्यात आहे. बघा, सगळ्यात पहिला मी परत प्रॉब्लेम स्टेटमेंट सांगतो. प्रॉब्लेम स्टेटमेंट हे आहे की लाईन 60 जी आहे, ट्रू लेंथ 60 mm आहे, त्या लाईननं HP शी केलेला अँगल 50 degree आहे आणि VP शी केलेला अँगल 35 degree आहे. हे सगळं ट्रू आहे आणि मला अपॅरंट जे काय आहे ते सगळं काढायचं आहे. सगळ्यात पहिला मी लाईन मध्ये आलो. लाईन मध्ये यायच्या अगोदर मी लेयर्स, मागच्या वेळी तुम्हाला मी लेयर्स सांगितले होते, ते पहिला मी लेयर्स क्रिएट करून घेतो. बघा, परत एकदा सांगतो सगळं. लेयर प्रॉपर्टीज मध्ये गेलो, न्यू लेयर मध्ये गेलो. मला लेयर 2 क्रिएट करायचे आहेत. पहिला मला ऑब्जेक्ट साठी क्रिएट करायचं आहे. ऑब्जेक्ट लिहिलं मी, एंटर केलं. हे समोर जे तिघं दिसतात ह्या तिघांना हात लावायचा नाही आणि इथला लॉक अनलॉक आहे का चेक करायचं. ते लॉक असेल, बघा हे असं जर असेल तर त्याला अनलॉक करायचं, ते अनलॉक करायचं. हा पुढं ऑब्जेक्टला मला कलर व्हाईटच द्यायचा आहे, त्याला हात लावायचा. ऑब्जेक्ट म्हणजे तुम्ही ज्या लाईन ड्रॉ करणार आहे त्याचा कलर व्हाईटच आहे, त्याला मी हात लावणार नाही. ओके, सो हे ओके मी केलं. त्याच्यानंतर लाईनचं वेट हे प्रोजेक्शनच्या लाईनपेक्षा थोडं जाड पाहिजे, त्याचा थिकनेस जास्त पाहिजे. सो तो थिकनेस मी किती देतोय बघा, मी सपोज 0.30 दिला. 0.30 असं काही कंपल्सरी नाही 0.30च घ्यायला पाहिजे, 0.35 सुद्धा घेऊ शकता. मी 0.30 घेतो. सो 0.30 घेतला, ओके केलं. ठीक आहे, मी काय काय चेंज केलं बघा. पॉसिबली आपल्याकडे फक्त आपल्याला एकतर कलर चेंज करावा लागतो, लाईन वेट चेंज करावा लागतं आणि तिसरा ऑप्शन आहे लाईनचा टाईप. तो लाईनचा टाईप तुम्हाला जर सेंटर लाईन पाहिजे असेल, तुमची काय रिक्वायरमेंट आहे त्याच्यानुसार इथं लोडमध्ये जाऊन समजा तुम्हाला इथं सेंटर लाईन पाहिजे असेल. इथं बघा, ही सेंटर लाईन दिसते, सेंटर 2 आहे. समजा तुम्हाला घ्यायची असेल तर ती सेंटर 2 लाईन कशी दिसते ते समोर चित्रात दाखवलंय, ते बघायचं डोळे पुढे ठेवून. हा आपल्याला आत्ताच्या घडीलाही गरज नाही. समजा तुम्हाला ही पाहिजे असेल, हे ओके केला तर इथं ऑप्शनमध्ये हे दिसतं तुम्हाला सेंटर 2. हा इथं सेंटर 2 वर घेऊन तुम्ही ओके केला. आता बघा, मी इथं ओके केलं तर इथं सेंटर 2 झालं, चेंज झालं.
हा त्यामुळे ते व्यवस्थित बघायचं तुम्ही काय सिलेक्ट केलंय. मला सेंटर लाईन नको आहे, मला कंटिन्युअस सॉलिड लाईन पाहिजे आहे, ती मी घेतली, मी ओके केलं. ठीक आहे, आता हे ओके केल्यानंतर हे झालं सगळं ऑब्जेक्टच्या बाबतीत. हा ऑब्जेक्टच्या बाबतीत झालं. आता मी परत दुसरा लेअर क्रिएट करतो. दुसरा लेअर मी म्हणतोय प्रोजेक्शन लाईन. प्रोजेक्शन लाईन, प्रोजेक्शन लाईन मी लिहून घेतलं आणि एंटर केलं. हे केल्यानंतर परत पहिल्या तिघांना हात लावायचा नाही. हा इथला कलर जो आहे त्याच्यावरती आलो. कलर मी कुठला देतो बघा, सियान कलर देतो. हा आकाशी कुठला माहित नाही मला तो कलर कसला आहे, आकाशी असेल कदाचित. तर सियान कलर मी घेतला, मी ओके केलं. आणि इथला लाईनचा टाईप सुद्धा मी कंटिन्युअसच ठेवतोय, तो मी चेंज करत नाही. हे मी ओकेच म्हटलं. मी लाईनचं वेट मात्र मी काय करतोय बघा, ऑब्जेक्टला जे काय मी वेट दिलं त्याच्यापेक्षा मी थोडं वेट त्याचं कमी ठेवते. मी दिलं होतं त्याला 0.30 मागाशी, इथं मी आता 0.25 देतोय आणि मी ओके म्हणतो. समजतंय, मी कलर चेंज केला, लाईनच्या टाईपला मी हात लावला नाही, लाईनचं वेट मात्र मी डिफरंट केलंय. ऑब्जेक्टचं वेगळं आहे आणि प्रोजेक्शन लाईनचं वेगळं आहे. हे एवढं सगळं झाल्यानंतर बाहेर येऊन मी इथं स्क्रीनवरती हे क्लोज दिसतंय, इथं मी क्लोज केलं. हे पहिलं सेटिंग झालं. आणि हे झाल्यानंतर तुम्हाला काय करायला पाहिजे बघा, हे इथं बाय लेअर जे लिहिलंय ह्या बाहेर लेअर बाय लेअर वरती येऊन इथं खाली जे लाईन वेट सेटिंग आहे त्या लाईन वेट सेटिंग वरती मी क्लिक केलं. लाईन वेट सेटिंग वरती क्लिक करून हे डिस्प्ले लाईन वेट आहे की नाही, हे डिस्प्ले लाईन वेट टिक पाहिजे तिथं. तरच तुम्ही जो 0.30 आणि 0.25 मधला फरक तुम्हाला जो दाखवायचा आहे तो दिसणार, नाहीतर दिसणार नाही. दोन्ही लाईन सुद्धा तुम्हाला नॉर्मलच दिसणार. काय म्हणतो कळतंय हा. सो हे करायला विसरायचं नाही. हे मी डिस्प्ले केलं आणि ओके म्हणायचं, कॅन्सल म्हणायचं नाही. ओके म्हटल्याशिवाय ते सेट होत नाही. सो मी ओके केलं. आता मी ऍक्च्युअल मध्ये ड्रॉइंग करायला सुरू करतो. बघा, सगळ्यात पहिला मला रेफरन्स लाईन काढायला पाहिजे. मी इथं रेफरन्स लाईन्स वरती आलो. आता ही रेफरन्स लाईन सुद्धा ही काइंड ऑफ काय आहे, एक प्रोजेक्शन लाईन आहे, तो ऑब्जेक्ट नाही आहे. मी पहिल्यांदा लाईन काढून घेतो. लाईन काढून घेताना त्याच्या अगोदर हे सगळं चेक करायचं. हे इथलं ही प्रत्येक गोष्ट ऑन पाहिजेत. ही प्रत्येक गोष्ट काय पाहिजेत, इथं चेकमार्क पाहिजेत, टिकमार्क पाहिजेत सगळ्याला. सगळ्याला टिकमार्क पाहिजेत. आणि हे टिकमार्क करून हे इथलं ऑफ असेल तर त्याचा काही उपयोग नाही. हे सुद्धा ऑन पाहिजेत. हे बऱ्याचदा मी सांगतोय, करत तुम्ही परत परत विसरताय. हा ही पहिली गोष्ट झाली. ह्याला ऑब्जेक्ट स्नॅप सेटिंग म्हणतात. इथं लिहिलंय का, इथं लिहिलंय बघा, ऑब्जेक्ट स्नॅप सेटिंग. हे ऑब्जेक्ट स्नॅप सेटिंग मधलं सगळं ऑन पाहिजे. हा आणि हे ऑन पाहिजे. ठीक आहे, हे ऑफ, हे झालं ऑफ, हे झालं ऑन. ठीक आहे, त्याच्या पलीकडे जाऊन हा अर्थो मोड इथं म्हणून एक आहे बघा. हा अर्थो मोड म्हणून आहे. हा हा अर्थो मोड तुमच्या गरजेनुसार. गरजेनुसार म्हणजे काय, ज्यावेळी तुम्हाला परफेक्ट हॉरिझॉन्टल किंवा परफेक्ट व्हर्टिकल लाईन ड्रॉ करायची आहे त्याच वेळी तुम्ही अर्थो मोड ऑन पाहिजे. इतर वेळी त्याला ऑफ होऊ शकता. काय म्हणतं का आलं, ज्यावेळी तुम्हाला परफेक्ट हॉरिझॉन्टल किंवा परफेक्ट व्हर्टिकलच लाईन ड्रॉ करायची आहे त्यावेळी अर्थो मोड कंपल्सरी ऑन पाहिजे. तुम्हाला वाटतं मी व्हर्टिकल लाईन काढले, पण ऍक्च्युअल मध्ये ती लाईन सॉफ्टवेअरमध्ये झूम करून बघितला तर ती लाईन व्हर्टिकल नसते, ती कात्री बोत्री असते. दिसताना दिसते, तुम्ही झुमआउट केल्यामुळे ती दिसते तशी, पण ऍक्च्युअल मध्ये एक्झॅक्ट व्हर्टिकल किंवा एक्झॅक्ट हॉरिझॉन्टल लाईन पाहिजे असेल तर अर्थो मोड ऑन आहे का ऑफ आहे हे डोळे उघडे ठेवून बघायचं. ठीक आहे, मी आत्ताच्या घडीला त्या अर्थो मोडला ऑन ठेवलाय, तर मला एक हॉरिझॉन्टल लाईन काढायची आहे. ठीक आहे, मी ऑन ठेवला, त्या लाईन वरती आलो, क्लिक केलं. आता बघा, त्या लाईन वरती येऊन मी इथे एक लाईन ड्रॉ करतो. ती लाईन अनलेस अँड अंटील तुम्ही कर्सर वरती करत नाही तोपर्यंत ती व्हर्टिकली येणारच नाही. मध्ये कितीही कर्सर घेऊन जा, तिथं लाईन ड्रॉ होणार नाही. मी इथं आणला कर्सर, ज्यावेळी मी हॉरिझॉन्टल ठेवला ही लाईन अशी आली. ह्या लाईनला मी समजा एक काहीतरी 300 मी लेंथ घेतली त्याची. त्या काय लेंथचा काही संबंध नाही. मी काहीतरी त्याची 300 लेंथ घेतली आणि एंटर केलं. एंटर केल्यानंतर कमांड ऍक्टिव्ह आहे. कमांड ऍक्टिव्ह आहे. कमांड मधून बाहेर यायचं असेल तर परत एकदा एंटर तुम्हाला प्रेस करावं लागेल. सो मी इथं ही लाईन काढून घेतली. ही लाईन सुद्धा एक काइंड ऑफ प्रोजेक्शन लाईन आहे. त्या लाईनचा मला कलर चेंज करायचा आहे. चेंज करण्यासाठी काय करतो बघा, मी इथं हे मगाशी जे लेयर क्रिएट करून घेतले त्या लेयरमध्ये गेलो आणि आत्ता प्रोजेक्शन लाईन मी सिलेक्ट केलं. बघा, प्रोजेक्शन लाईनला सिलेक्ट केल्यानंतर एस्केप बटन दाबलं मी तर तुम्हाला आता ते दिसतं. माझ्याशी ती लाईन पांढरी होती, आता त्याचा तो सियान कलर झालेला आहे. ठीक आहे, ही झाली पहिली गोष्ट, सगळ्यात बेसिक गोष्ट.
आता पुढं मला समजा त्यांनी प्रॉब्लेम मध्ये मेन्शन केलेलं आहे की बाबा तो पर्टिक्युलर जी काय लाईन आहे ती लाईन ही हॉरिझॉन्टल पासून आणि व्हर्टिकल पासून सुद्धा 15 मिलीमीटर एवढ्या अंतरावरती आहे. मग अशी म्हणून तुम्हाला मी स्टेटमेंट सांगितलं मेन्शन नसेल तर बाय डिफॉल्ट काय घ्या 15 मिलीमीटर घ्या. समजा आता प्रॉब्लेम मध्ये मेन्शन नाही आहे मला पहिल्यांदा काय करावं लागेल ती 15 मिलीमीटरच्या लाईनचा रेफरन्स काढायला लागेल. त्यासाठी काय करतोय बघा मी इथं असणाऱ्या ऑफसेट कमांडचा उपयोग करतोय. कुठली कमांड आहे बघा ऑफसेट कमांड आहे. ऑफसेट कमांडवरती मी गेलो खालती काय मेसेज डिस्प्ले होतोय तो वाचायचा आपण अडाणी नाही स्क्रीनवरती काय दिसतंय ते वाचायचं व्यवस्थित डोळे उघडे ठेवून. हा काय दिसतंय ते म्हणते डिस्टन्स सांगा म्हणते डिस्टन्स किती पाहिजे आपल्याला डिस्टन्स किती पाहिजेत समजा मला 15 पाहिजेत 15 मिलीमीटर 15 मिलीमीटर मी लिहिलं एंटर केलं. एंटर केल्यानंतर ते ऑब्जेक्ट सांगा म्हणते हा सिलेक्ट ऑब्जेक्ट म्हणते हा ऑब्जेक्ट मला पाहिजेत. तुम्ही कर्सर वरती घेतला तर ते वरती क्रिएट करतं तुम्ही खालती ठेवला तर ते खालती क्रिएट करतं. तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही कर्सर कुठं ठेवलेला. मी कर्सर आता समजा वरती ठेवला तर 15 मिलीमीटर वरती ते लाईन वरती त्याने क्रिएट केली आणि आता बघा त्या लाईनचा कलर घेताना सुद्धा त्यानं सियान कलरच घेतलेला आहे कारण मी अजून सुद्धा तो लेअर माझा प्रोजेक्शन लेअरचाच लेअर आहे तो चेंज झालेला नाही. ठीक आहे ही वरती मी लाईन काढून घेतली 15ची. आता ह्याच्यानंतर खालती सुद्धा मला लाईन पाहिजे 15ची परत तेच करायचं नाही रिपीट. काय करायचं खालती काय म्हणते बघा ते परत ऑब्जेक्ट सिलेक्ट करा म्हणते परत मी ऑब्जेक्ट सिलेक्ट केला आणि आता मी कर्सर खाली ठेवला. वरती ठेवला तरी परत त्याला ते ओव्हरराईट करणार ते कळून येणार नाही आपल्याला. कर्सर खाली घेतो बघा मी आता खाली घेतला तर त्यानं 15 वरती तो बरोबर लाईन क्रिएट केलेली आहे. ठीक आहे मी आता क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर आता माझ्याकडे बघा मधली रेफरन्स लाईन आहे आणि वरची 15 मिलीमीटर वरती आहे खालती 15 मिटर खाली 15 मिलीमीटर खाली आहे. क्लिअर हे सगळं झाल्यानंतर ह्यातून मी एस्केपचं बटन दाबून एस्केप होतो. स्क्रीनवरती तुम्हाला दिसतंय कमांड अजून ऍक्टिव्ह आहे. कमांड मधून बाहेर यायला पाहिजेत. बाहेर यायचं असेल एकतर एंटर बटन प्रेस करा किंवा एस्केपचं बटन प्रेस करा. एस्केप केलं. आता याच्यानंतर मला काय करायचं बघा त्या लाईन ऍक्च्युली ड्रॉ करायच्या आहेत. त्यांनी काय सांगितलंय लाईन ही ती लाईन 60 मिलीमीटरची आहे आणि 60 मिलीमीटरची आहे आणि ती लाईन एचपीला 50 डिग्रीवर आहे आणि व्हीपीला 30 डिग्रीवरती आहे. बघा मी पहिल्यांदा व्हीपीतलं काढून घेतो. व्हीपी मध्ये ती लाईन मी लाईन कमांडवरती गेलो. लाईन कमांडवरती जाऊन हा मला आता लाईन ड्रॉ करायची आहे. लाईन ड्रॉ करायची आहे मी लाईन कमांडवरती गेलो. लाईन कमांडवरती जाऊन मला इथून लाईन काढायची आहे. कमांड ऍक्टिव्ह आहे का. ओके लाईन वरती मी आलो. आता बघा हे तुम्हाला स्क्रीनवरती काही जणांना दिसतंय काही जणांना दिसत नाही कुठलं हे म्हणतो मी स्पेसिफाय फर्स्ट पॉइंट. हे कधी कधी गायब होत आहे. हे गायब झालं तर त्याला आणायचं असेल तर काय करायचं तुम्ही याच्या अगोदर सुद्धा सांगितलंय परत एकदा सांगतो. राईट क्लिक करा ऑप्शनवरती क्लिक करा. ऑप्शनवरती क्लिक करून इथं प्रोफाईल्सवर क्लिक करा आणि हे रिसेट आहे की नाही ह्या रिसेट आणि त्याला येस म्हटला की ते ऑटोमॅटिक सगळं परत तुमचा इंटरफेस पूर्ण सेट होतोय. ठीक आहे मी आता सगळा सेट आहे त्यामुळे परत मी डिस्टर्ब करत नाही. मी हे नो म्हणतो आणि स्क्रीन कॅन्सल करतो. समजते. त्याच्यानंतर ही इथली जी कमांड लाईन आहे ही सुद्धा समजा चुकून जर तुमच्याकडून डिलीट झाली समजा ही चुकून डिलीट झाली गायब झाली बघा इथं आता ही गेलेली जर परत आणायची असेल तर काय करायचं कीपॅड वरती Ctrl 9 प्रेस करायचं. Ctrl 9 केला की ती कमांड लाईन परत येते हे लक्षात ठेवा. ठीक आहे बघा आता मला लाईन काढायची आहे पण लाईन मला इन्क्लाइंड करायची आहे कारण त्यांनी इन्क्लिनेशन सांगितलेलं आहे बरोबर. मी लाईन कमांडवरती गेलो. मला लाईन आता व्हर्टिकल किंवा हॉरिझॉन्टल काढायची नाहीये मला लाईन इन्क्लाइंड काढायची आहे म्हणून अर्थ मोड ऑफ करायला पाहिजे. अर्थ मोड मी ऑफ केलं. ऑफ करून मी आता बघा हा इथला पॉइंट मी घेतला. हा कर्सर तुम्हाला दाखवणार कधी तिथं बघा पॉइंट हायलाईट होतोय ग्रीन कलर मध्ये तुम्हाला रेक्टॅंगल दिसतोय तो कधी दिसणार ऑब्जेक्ट स्नॅप सेटिंग मधलं ते सगळं सेटिंग ऑन असलं तरच दिसणार नाही तर दिसणार नाही. हा त्यामुळे ते ऑन आहे का व्यवस्थित चेक करा. तिथं बघा काहीतरी दाखवते तो एंड पॉइंट आहे म्हणून मी क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे दोन इनपुट आहेत. एक तर तुम्ही लेंथ देऊ शकता किंवा अँगल देऊ शकता. लेंथ देऊ शकता की बघा मी टॅबचं बटन प्रेस करतोय. एक तर लेंथ देऊ शकता किंवा अँगल देऊ शकता. लेंथ मला किती पाहिजे 60 पाहिजेत आणि अँगल त्यांनी सांगितलाय टॅबचं बटन प्रेस केलं मी अँगल किती सांगितलाय 50 डिग्री सांगितलंय. मी 50 डिग्री दिला 50 आणि मी परत टॅबचं बटन दाबलं.
हे बघा डोळे उघडे ठेवून बघा ते 60 आणि 50 आहे का, हे असेल तुम्ही कन्फर्म झाला की मगच एंट्रीचं बटन प्रेस करा. मी आता एंटरचं बटन प्रेस केलं अजून सुद्धा ती कमांड ऍक्टिव्ह आहे, त्या कमांड मधून बाहेर यायचं असेल तर मला एंटर प्रेस करावं लागेल, एंटर प्रेस करावं लागेल किंवा एस्केप प्रेस करावं लागेल. ठीक आहे, मी एक लाईन काढून घेतली ज्याची ट्रू लेंथ किती आहे 60 आहे आणि त्याचा अँगल किती आहे 50 डिग्री आहे. हा अँगल कुठला होता, त्या लाईननं एचपीशी केलेला अँगल होता. आता मला परत ट्रू लाईनच काढायची आहे पण तिचा व्हीपीशी अँगल काढायचा आहे. बघा मी परत आता लाईन कमांड मध्ये गेलो, लाईन कमांड मध्ये जाऊन मी इथं आलो, हलती काढायचं मला इथून खाली, इथून खाली दोन ऑप्शन आपल्याकडे परत आहेत. लेंथ आहे त्याची 60 मला माहित आहे टॅप, आणि अँगल आहे 35 डिग्री टॅप. समोर बघा व्यवस्थित 60 आणि 35 सेट झाले का, 60 आणि 35 मला सेट झालेलं दिसतंय. दिसल्यानंतर मी एंटर करणार, एंटर केल्यानंतर कमांड अजून ऍक्टिव्ह आहे, कमांड मधून बाहेर याला, मी परत एंटर प्रेस केलं किंवा एस्केप प्रेस केलं. ठीक आहे, मी दोन लाईन काढून घेतलेल्या आहेत आणि ह्या दोन लाईन अशाच हवेत काढलेल्या नाहीत, प्रत्येक लाईनला दोन इनपुट आहेत, पहिली म्हणजे त्याची लेंथ आणि दुसरा म्हणजे त्याचा अँगल. वरची लाईन जी काढलेली आहे ती ट्रू 60 आहे आणि तिनं एचपीशी केलेला अँगल 50 आहे, आणि खालची काढलेली आहे ट्रू आहे टफ्यू मध्ये आहे, तिनं व्हीपीशी केलेला अँगल 35 डिग्री आहे. ठीक आहे, आता बघा ह्याच्या पुढं आपल्याला हा पॉइंट एक्झॅक्ट माहित आहे आणि हा पॉइंट खालचा एक्झॅक्ट माहित आहे, ह्याचा अर्थ मला त्याचं काय काढायला पाहिजे, आता लोकस काढायला पाहिजे. लोकस म्हणजे ही इथं अशी जी आडवी लाईन आहे किंवा ही इथं जी आडवी लाईन आहे ती मला ड्रॉ करायला पाहिजे. ती ड्रॉ करण्यासाठी मी कुठल्या लाईनचा यूज करतो बघा, ह्या लाईनचा यूज करतो. कसं करतो बघा, मी कॉपी कमांडचा यूज करतोय. हा बघा, मी इथं आहे कॉपी लिहिलेलं आहे, कॉपीवरती आलो, कॉपीवरती येऊन ते काय म्हणते बघा, कॉपी किंवा ऑब्जेक्ट सिलेक्ट करा म्हणते, ऑब्जेक्ट सिलेक्ट केला मी हा, ते केल्यानंतर एंटर प्रेस करा, एंटर प्रेस केलं, एंटर प्रेस केल्यानंतर ते म्हणतं स्पेसिफाय बेस पॉइंट, बेस पॉइंट सांगा म्हणते. मी बेस पॉइंट काय दिला बघा, हा बेस पॉइंट दिला, पहिला बेस पॉइंट काय दिला, हा बेस पॉइंट दिला, आणि त्याच्यानंतर ते दुसरा बेस पॉइंट सांगा म्हणतोय, तो दुसरा बेस पॉइंट मी काय दिला, हा दिला. अजून कमांड ऍक्टिव्ह आहे, याचा अर्थ तुम्हाला तिसरी सुद्धा कॉपी करायची लाईन काढायची असेल, इथं मी जाऊन क्लिक केलं तर ती तिसरी लाईन सुद्धा येणार. आपल्याला पाहिजे काय, आपल्याला नको आहे, नको आहे तर त्यातनं काय करायचं, एस्केप व्हाईस. ठीक आहे, आता ही लाईन काढून घेतली पण लाईन ही फार राईट साईडला झाली, ती मला लेफ्ट साईडला थोडीशी पाहिजे. ते करायला काय करतो बघा, मी सगळ्यात पहिला इथला अर्थो मोड परत ऑन करतोय. नुसतीच ती लाईन धरून ओढायची नाही लेफ्ट किंवा राईटला, ते तसं धरून ओढला तर ती लाईनचा जो स्ट्रेटनेस आहे तो अफेक्ट होऊ शकतो, ती लाईन डिस्टर्ब होऊ शकते. त्याच्यासाठी मी काय करतो बघा, इथला अर्थ मोड ऑन केला, ऑन केल्यानंतर त्या लाईनवरती हा जो पर्टिक्युलर तुम्हाला पॉइंट दिसतोय त्याच्यावरती क्लिक केलं, क्लिक करून मग मी त्याला ओढतोय, ओढलं आणि सोडलं. ठीक आहे, हे झाल्यानंतर मी परत एस्केपचं बटन दाब. तुम्ही जिथं जिथं शुअर नाही आहे पुढचं काय करायच्या अगोदर एस्केपचं बटन दाबायचं, नाहीतर कुठली तरी कमांड ऍक्टिव्ह असते आणि तुम्ही करतच असता, असं होऊ नये. ठीक आहे, मी वरची लाईन काढून घेतली, वरचा लोकस काढून घेतलेला आहे. आता परत तसंच मला खालती काढायचं आहे. मी वरचं सांगितलं तुम्हाला कॉपी कमांडचा यूज करून, आता मी ऑफसेट कमांडचा यूज करून खालचा लोकस काढतो. कसा काढतो बघा, मी ऑफसेट कमांडमध्ये आलो, ऑफसेट कमांडमध्ये आलो, क्लिक केलं, ते काय विचारतंय, स्पेसिफाय ऑफसेट डिस्टन्स. ऑफसेट डिस्टन्स काय घेतो बघा, मी हा पहिला पॉइंट घेतला आणि मी कर्सर फक्त वरती घेतोय, हा कर्सर मी बघा फक्त वरती घेतोय. हे वरती वरती जात असताना हे मध्ये आल्यानंतर पर्टिक्युलर कुठंतरी तिथं तुम्हाला तो हिरवा रेक्टॅंगल दिसतोय, ह्याचा अर्थ काय आहे, ती लाईन बरोबर, ती पुढची जी काही लाईन आहे त्या लाईनला परपेंडिक्युलर आहे आता आणि बरोबर तिथं ती इंटरसेक्ट झाले. ते जिथं हायलाईट होतंय तिथं आल्यानंतर मी क्लिक केलं, ते क्लिक केल्यानंतर काय म्हणते ते, आता सिलेक्ट ऑब्जेक्ट टू ऑफसेट. मी आता ह्या ऑब्जेक्टला क्लिक केलं तर बघा ऑटोमॅटिक जे त्याने काय केलं, हा पर्टिक्युलर पॉइंट बघा मी इथे ठेवला कर्सर आणून, पर्टिक्युलर तो पॉइंट आणि मगाशी जो मी पॉइंट इंटरसेक्ट दिसत होता त्या पर्टिक्युलर पॉइंट मधलं डिस्टन्स ते काय म्हणते 34.4 आहे, हेच आपल्याला पाहिजे आहे. आता क्लिक करा,
कळतंय. मी वरचं सांगताना सांगितलं तुम्हाला कॉपी कमांडचं युज करून आणि खालचं सांगताना सांगितलं तुम्हाला ऑफसेट कमांडचं युज करून. तुम्हाला कुठली सोपी वाटते ती करा, काय ऑफेन्स नाही. कॉपी सोपी वाटते ती कॉपी वापरून करा, ऑफसेट सोपी वाटते तर ऑफसेट सोपी वापरून करा. पण दोन्हीच्या ठिकाणी कॉपी करायला काय करायला लागतं, पहिला कॉपी करायला काय करायला लागतं बघा, पहिला पहिल्यांदा तुम्हाला कॉपी कमांडवरती क्लिक करायला पाहिजेत. त्याच्यानंतर कुठला ऑब्जेक्ट कॉपी करू हे त्याला सांगायला पाहिजेत. हे सांगितल्यानंतर पहिल्यांदा त्याला पहिला बेस पॉईंट द्यायला पाहिजे आणि त्याच्यानंतर दुसरा बेस पॉईंट द्यायला पाहिजे आणि मग एक्झिट व्हायला पाहिजे. हे झालं कॉपी कमांडच्या बाबतीत. ऑफसेट कमांडच्या बाबतीमध्ये मात्र पहिल्यांदा तुम्हाला ऑफसेटचं डिस्टन्स सांगा लागतं. ऑफसेटचं डिस्टन्स सांगताना मी पॉईंट तुम्हाला दाखवला, एक्झिस्टिंग पॉईंट आणि जो पॉईंट तिथे एक्झिस्टिंग नाही आहे तो आपण ऑब्जेक्ट स्नॅप सेटिंगचा यूज करून ट्रेस करतो. ट्रेस झाल्यानंतर तो पर्टिक्युलर पॉईंट आला की ते सॉफ्टवेअर त्याच्यामधलं डिस्टन्स मेजर करतं, जे इथं त्यानं माझी 34.4 दाखवलं. ते दाखवल्यानंतर मग तुम्ही कुठला ऑब्जेक्ट तुम्हाला कॉपी करायचा आहे ते त्याला क्लिक करा म्हणतोय. त्याला क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिक खालती तुम्हाला त्याची कॉपी काय होते, क्रिएट होते. सोपं वाटतं ते करा, कॉपी करा किंवा ऑफसेट करा, काय हरकत नाही. ठीक आहे, मी सगळ्याचा लोकस काढून घेतलेला आहे. ठीक आहे, हा आता मला परत काय करायचं बघा, हे ट्रू लाईन्स आहेत, ट्रू व्ह्यूज आहेत, मला अपरंट व्ह्यूज काढायचे आहेत. प्रोसिजर आपल्याला माहित आहे की ट्रूचा अपरंट काढताना आपण रोटेट करत नाही, प्रोजेक्ट करतो मग रोटेट करतो. हा मी काय करतो बघा, ही पर्टिक्युलर लाईन आहे, त्या लाईनवरती मी क्लिक केलं. मी हा जो पॉइंट आहे कुठला, हा पर्टिक्युलर पॉइंट ऑब्जेक्ट स्नॅप सेटिंग मध्ये सगळं ऑन आहे का चेक करायला पाहिजे. मी एस्केप करतो, लाईन कमांडवरती आलो. हा पर्टिक्युलर पॉइंट, हा पर्टिक्युलर पॉइंट मी सरळ प्रोजेक्ट केला. कुठपर्यंत केला, कुठपर्यंत केला बघा, मी ह्या लाईन पर्यंत आलो. कुठल्या लाईन पर्यंत, ही जी लाईन आहे त्या लाईन पर्यंत आलो. मला आता तिथं रेड मध्ये एक रेक्टॅंगल दिसतोय, तो दिसल्यानंतर मी क्लिक केलं, क्लिक केलं, क्लिक केल्यानंतर माझी कमांडचं काम झालं, मी एस्केप केलं. आता हे जसं मी टॉप व्ह्यू कडून फ्रंट व्ह्यू केलं तसं आता मी काय करतो, फ्रंट व्ह्यू कडून टॉप व्ह्यूला करतो. मी परत लाईन कमांड मध्ये गेलो, मी इथं आलो, इथं येऊन इथं एंड पॉईंट दिसल्यानंतर क्लिक केलं, क्लिक करून खालती आलो. खालती कधीपर्यंत करणार, हे एवढं खाली यायची काय गरज नाही, इथं या आणि इथं आल्यानंतर बघा, तिथं बरोबर तुम्हाला एक रेड मध्ये मागे बॅकग्राऊंडला रेक्टॅंगल दिसतो, तो दिसला की क्लिक करा. कमांड अजून ऍक्टिव्ह आहे, कमांड मधून बाहेर यायचं असेल तर एकतर एंटर दाबा किंवा एस्केप दाबा. ठीक आहे, हे आपण एवढं करून घेतलं. आता आपल्याला फक्त एकच गोष्ट आपली करायची राहिली, ते म्हणजे काढायचे राहिले आर्क. आर्क काढायला मी काय करतो बघा, आर्क काढायला मी इथं आर्क मध्ये आलो, मी दुसऱ्या ऑप्शनचा युज करतोय. कुठला, स्टार्ट सेंटर आणि एंड, स्टार्ट सेंटर आणि एंड. मी बघा काय करतोय, स्टार्ट सेंटर आणि एंड वरती क्लिक केलं. मला इथं असा एक आर्क काढायचा, असा आर्क काढायचा आणि इथं मला हा असा एक आर्क काढायचा. ठीक आहे, मी बघा काय करतो, आर्कला मी स्टार्ट पॉईंट सांगणार, सेंटर पॉईंट सांगणार आणि एंड पॉईंट सांगणार. आता हा माझ्या बाबतीमध्ये हा पहिला स्टार्टचा पॉईंट आहे, हा मी क्लिक केला. कधी करते क्लिक करतोय बघा, मी ज्यावेळी ते हायलाईट होतं बॅकग्राऊंडला त्याच वेळी मी त्याला क्लिक करतोय. एकदा क्लिक केलं त्याच्यानंतर नेक्स्ट हा सेंटरचा पॉईंट आहे, हा सेंटरचा पॉईंट मी क्लिक केला आणि क्लिक केल्यानंतर बघा तिथे ऑटोमॅटिक तो आर्क क्रिएट होतो, ऑटोमॅटिक आर्क क्रिएट झाला. तो क्रिएट झाल्यानंतर मी क्लिक केलं, पुन्हा एस्केपचं बटन प्रेस केलं. ठीक आहे, मी काय केलं बघा, मी स्टार्ट आर कमांड मध्ये गेलो, स्टार्ट सेंटर आणि एंड मध्ये गेलो. इथला पर्टिक्युलर पॉईंट मी स्टार्ट पॉईंट दिला, इथला पर्टिक्युलर पॉईंट मी सेंटर पॉईंट दिला आणि मी आर्क काढला. तो आर्क बरोबर ह्या लोकसची जी काय लाईन आहे त्या लाईनला इंटरसेक्ट झाला, इथं कुठेतरी इंटरसेक्ट झाला. ठीक आहे, आता सेम प्रोसिजर मी काय करतो, खाली करतो, फ्रंट व्ह्यूला केली, आता सेम प्रोसिजर मी टॉप व्ह्यूला करतो. परत मी आर्क सेंटर, स्टार्ट सेंटर आणि एंडला आलो, क्लिक केलं, क्लिक केल्यानंतर स्टार्टचा पॉईंट हा आहे बघा, मी तिथं आल्या आला तो रेड रेक्टॅंगल आला, क्लिक केलं, क्लिक केल्यानंतर हा सेंटरचा पॉईंट आहे, क्लिक केलं, क्लिक केल्यानंतर बघा ते एक्सटेरियर काढतं. आर्क काढताना ते एक्सटेरियर काढतं, तुम्हाला आर्क इथनं इथं पाहिजे, इथनं इथं पाहिजे, पण ते काढताना बाय डिफॉल्ट आर्क तिथं काढायला लागलं बघा, बाहेर काढते.
ते जर तुम्हाला इंटेरियर पाहिजे असेल तर कंट्रोलचं बटन प्रेस करून धरायचं, कंट्रोलचं बटन प्रेस करून धरा आणि आर्क काढा. बघा तिथं आर्क आला, तो आल्यानंतर मग क्लिक करा, सॉरी कंट्रोल झेड. कंट्रोल बटन सोडायला नाही पाहिजे, सोडला तर ते एक्सटेरियर काढतं का आर्क. एक्सटेरियर नको आहे मला, मी परत कंट्रोल झेड करतो. परत बॅक यायचं असेल तर तुम्ही कंट्रोल झेड करता. परत मी आर्क मध्ये गेलो, स्टार्ट सेंटर एंड मध्ये आलो. हा पॉइंट स्टार्ट पॉइंट, हा सेंटर पॉइंट. कंट्रोलचं बटन प्रेस केलं आणि कंट्रोलचं बटन प्रेस असतानाच मी क्लिक केलं, हा आर्क आलेला आहे. मी आता एस्केपचं बटन प्रेस केलं. हा आता मी फक्त आपली इथली लाईन ड्रॉ करायची राहिले, ही लाईन आणि ही लाईन ड्रॉ करायची राहिले. मी कशी करतो बघा, सगळ्यात महत्वाचं तुमचं ऑब्जेक्ट स्नॅप सेटिंग ऑन पाहिजे तरच ते पॉइंट हायलाइट होणार. हा हात कधी येतो, ज्यावेळी मी माऊसचा मधला रोलर प्रेस करून धरलेला आहे तर हातासारखा तिथे सिम्बॉल दिसतो. तो प्रेस कंडिशन मध्ये असताना तुम्ही अशी डायग्राम हलवू शकता, ही अशी डायग्राम हलवू शकता. त्याला पॅनिंग म्हणतो आपण, पॅन म्हणतो. सोडला की तो नॉर्मल कर्सर दिसतो. आता मला लाईन ड्रॉ करायची आहे, मी परत लाईन कमांड मध्ये गेलो. लाईन कमांड मध्ये जाऊन इथला पर्टिक्युलर पॉइंट घेतला, दिसल्यानंतर क्लिक केलं. क्लिक करून बघा, इथं येतो मी. आता हे तुम्ही काय करायला पाहिजे, झूम करायला पाहिजे. तुम्ही हे एवढं झूम आउट असताना जर तिथं क्लिक करायला गेला तर ते कन्फ्यूज होतं, सॉफ्टवेअरला सुद्धा कळत नाही नेमकं मला जायचंय कुठं. हे त्याला कळायचं असेल तर हे झूम करा, जेवढं झूम करू शकता तेवढं झूम करा. त्या पॉइंट जवळ जा आणि पॉइंट वरती गेल्यानंतर इथं ज्यावेळी ते क्रॉस मार्क तुम्हाला दिसेल, हे क्रॉस मार्क मला आता दिसतंय बघा तिथं ग्रीन कलरमध्ये, ते दिसल्यानंतर क्लिक करा. ठीक आहे, हे दिसलं, कमांडचं काम झालं, एस्केप करा. मी लाईन काढून घेतली, ही मी टॉप व्ह्यूत काढून घेतली, सॉरी फ्रंट व्ह्यूत काढून घेतली. आता मी टॉप व्ह्यूमध्ये काढतो. ही लाईन वरती मी परत आलो. हा पर्टिक्युलर पॉइंट, हा पर्टिक्युलर पॉइंट. आता अर्थोमोड आपला ऑन आहे, हा अर्थोमोड मला ऑफ करायला पाहिजे. अर्थोमोड मी आता ऑफ केला. ऑफ करून बघा, मी पर्टिक्युलर इथं आलो, झूम केलं. झूम केल्यानंतर तो इंटरसेक्शन पॉइंट दिसतो, इंटरसेक्शन तिथं लिहिलेलं येतं. हे कधी येणार, ऑब्जेक्ट स्नॅप सेटिंग ऑन असलं तर आणि तरच येणार, नाही तर येणार नाही. ठीक आहे, रॅन्डमली कुठेही क्लिक करायचं नाही. हे मला आता दिसल्यानंतर मी क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर सुद्धा कमांड ऍक्टिव्ह आहे, ऍक्टिव्ह आहे. त्यातून मला बाहेर यायचं आहे, एस्केप प्रेस केलं. हा तर अशा पद्धतीनं आपण काय केलेलं आहे. आता हे सगळं एक मी म्हणेन जस्ट विदाऊट डायमेन्शन स्केच आपल्याकडे रेडी आहे. त्याला आता आपल्याला डायमेन्शन द्यायचं आहे. पण हे डायमेन्शन द्यायच्या अगोदर मी काय करतो बघा, मी काय करतो, मी इथं एक लाईन ड्रॉ, हे अननेसेसरी आहे, हे इकडचं हे अननेसेसरी आहे, हे अननेसेसरी मी घालून घेतो किंवा मी त्याला डिलीट करून ठेवतो. करण्यासाठी मी काय करतो बघा, इथं आलो, अर्थो मोड मी ऑन केला. ऑन करून मग मी इथे एक व्हर्टिकल लाईन काढतो, सॉरी लाईन मध्ये आलो. अर्थो मोड ऑन आहे, इथून मी अशी एक व्हर्टिकल लाईन काढली, दोनदा क्लिक केलं, कमांड ऍक्टिव्ह आहे, एस्केप केलं. हा हे केल्यानंतर आता मी काय करतो बघा, ट्रिम ऑप्शन मध्ये आलो आणि ट्रिम ऑप्शन मध्ये येऊन ह्या अननेसेसरी लाईन आहेत त्या सगळ्या अननेसेसरी लाईन मी काय केल्या, कट करून घेतलेल्या आहेत, त्या मी डिलीट केलेल्या आहेत. ठीक आहे, आता हा एवढा पोर्शन आपल्या उपयोगाचा आहे. बाकीचं पण त्यातला अननेसेसरी आहे, ते नंतर आपण ट्रिम करू. हा आता इथं हा जो काय तुम्हाला हे ड्रॉइंग दिसतंय, हे ड्रॉइंग मला अख्खच्या अख्ख्या ड्रॉइंग जर मूव्ह करायचं असेल तर काय करतोय बघा, मी इथं बाहेर क्लिक केलं. बाहेर क्लिक करून बघा, असा ब्ल्यू कलरचा तुम्हाला एक रेक्टॅंगल क्रिएट होईल. तो क्रिएट झाल्यानंतर सगळा ऑब्जेक्ट जर तुम्ही त्यात कव्हर केलेला असेल, कव्हर झाला, इन्शुअर झाला की मग बाहेर येऊन क्लिक करा. क्लिक केल्यानंतर मूव्ह कमांड वरती जा. मूव्ह कमांड वरती मी क्लिक केलं आणि कुठला तरी एक बेस पॉइंट त्याला सांगा, हा बाबा पर्टिक्युलर पॉइंट आहे, हा पर्टिक्युलर पॉइंट घ्या आणि तुम्ही त्याला कुठं पाहिजे तिथं मूव्ह करू शकता. पण त्याच्यासाठी तुमचा अर्थोमोड ऑफ पाहिजे. अर्थोमोड ऑफ असला तरच ते इन्क्लिनेशन मध्ये मूव्ह होतं, नाहीतर ते मूव्ह होत नाही. समजते काय म्हणतोय, अर्थोमोड ऑफ ठेवा. अर्थोमोड ऑन ठेवला की एकतर ते व्हर्टिकली जातं किंवा हॉरिझॉन्टली जातं, इन्क्लिनेशन मध्ये असं कुठेही जात नाही. समजते, मी बरोबर ही इमेज इथं सेंटरला आणून ठेवतो, इथं सेंटरला आणून ठेवली. हा आपल्या खात्रीसाठी म्हणून एकदा परत एस्केपचं बटन दाबा, एस्केपचं बटन दाबा. ठीक आहे, ही आपण लाईन काढून घेतलेली आहे. आता ह्याच्यात सुद्धा काही अनवॉन्टेड गोष्टी आहेत, त्या मी ट्रिम करतो. मी ट्रिम कमांड मध्ये गेलो, ट्रिम कमांड मध्ये जाऊन हे अननेसेसरी आहे मी ट्रिम केलं. त्याच्यानंतर अजून काय अननेसेसरी आहे, हे इथलं अननेसेसरी आहे हे मी ट्रिम केलं. हे एवढंच आपल्या गरजेचं आहे, बाकीचं काही गरजेचं नाही.
इवन इथली ही लाइन सुद्धा आपल्या कामाची नाही आहे, ही लाइन सुद्धा कामाची नाही आहे, ही लाइन सुद्धा कामाची नाही आहे, ही लाइन नाही आहे, ही लाइन नाही आहे, ही लाइन नाही आहे, बरोबर. हे फक्त आणि मग कशासाठी काढून घेतलं होतं मी, मला तो तिकडचा अननेसेसरी पार्ट ट्रिम करायचा होता, कट करायचा होता, म्हणून मी काढून घेतलेलं होतं. परत मी एस्केपचं बटन प्रेस केलं. कमांड मधून बाहेर यायचं असेल तर एस्केप बटन प्रेस करायला विसरायचं नाही. ठीक आहे, आता बघा मी डायमेन्शन द्यायच्या अगोदर मी इथं सांगतो तुम्हाला फिजिकली, ही पहिली ट्रू लाईन होती, ही ट्रू लाईन होती आणि ही ट्रू लाईन होती, बरोबर. ही ट्रू लाईन होती, ही आपण प्रोजेक्ट केली मग रोटेट केली, आणि इकडची खालती सुद्धा आता ब्ल्यू मध्ये जी हायलाइटेड दिसते ही प्रोजेक्ट केली मग रोटेट केली. ट्रू वरून आपण अपरेंट काढलं. ह्या दोन लाईन सोडून आता ज्या दोन लाईन शिल्लक आहेत, म्हणजे कुठली लाईन, ही लाईन आणि ही लाईन, ह्या दोन लाईन ह्या अपरंट आहेत, आणि ज्या अर्थी त्या अपरंट आहेत त्या अर्थी त्या अपरंट लाईननं ह्या लाईनशी किंवा ह्या लाईनशी केलेला अँगल हा अपरंट असणार. आता बघा मी सगळीकडे डायमेन्शन द्यायला सुरू करतो. डायमेन्शन देताना मी इथं आलो आणि अँग्युलर डायमेन्शन वरती आलो. पहिल्यांदा मी अँग्युलर डायमेन्शन देऊन घेतो. अँग्युलर डायमेन्शन वरती आलो, क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर बघा मला अँगल कशातला पाहिजेत, यातला पाहिजेत आणि यातला पाहिजेत. मी दोन ठिकाणी क्लिक केलं, दोन ठिकाणी. तुम्ही कर्सर बाहेर ठेवला तर तो अँगल एक्सटेरियर दाखवतं. हा, आणि कर्सर जर बरोबर तुम्हाला जिथं पाहिजे, मध्ये पाहिजेत ना आपल्याला, हे मध्ये पाहिजेत, तर इथं आल्यानंतर मी क्लिक केलं तो अँगल किती आहे, 50 डिग्री आहे. त्याच्यानंतर खालती बघितलं आपण, खालती सुद्धा येताना मी परत हे अँग्युलर वरती क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर हा ही लाईन आणि पर्टिक्युलर ही लाईन ह्यातला अँगल किती होता बघा, 35 डिग्री होत, जो त्यांनी मेन्शन केलेला होता. आता आपण ट्रू लाईन काढलेली होती, ह्या ट्रू लाईनला आता मी डायमेन्शन देतो. डायमेन्शन देताना मी अलाइनड डायमेन्शन घेतो. अलाइनड वरती क्लिक केलं. अलाइन वरती क्लिक करून बघा, तुम्ही एकतर ह्या लाईन वरती येऊन करू शकता किंवा हा पॉइंट आणि हा पॉइंट, दोन पॉइंट मी क्लिक केले. आणि क्लिक करून बघा मी बाहेर आलो तर हे डिस्टन्स किती दाखवतं, 7.5. मी दोन, तुम्हाला डायमेन्शन कन्फर्म करायचं असेल तर दोनदा तुम्हाला क्लिक करावं लागतं. पहिलं क्लिक तुम्ही त्याच्या जवळ गेल्यानंतर तुम्हाला ते दाखवतं हे डायमेन्शन आहे, ते दिसलं रे दिसलं की एकदा क्लिक करा, आणि त्याच्यानंतर त्याला तुम्हाला कुठल्या पोझिशनला आणून ठेवायचं आहे ती पोझिशन एकदा तुमच्या तुम्ही सेट केला की मग क्लिक करा. दोनदा क्लिक करायला पाहिजे. सो हे 60 दिलं. आता त्याच्यानंतर परत ह्या इथं आलो मी, अलाइनवरती क्लिक केलं. मला हा पॉइंट आणि हा पर्टिक्युलर हा पॉइंट ह्यातलं डिस्टन्स पाहिजे होतं, हे डिस्टन्स होतं 60. ठीक आहे, तर ट्रू वाले जे काही सगळी डायमेन्शन होती, लेंथ आणि अँगल, तो मी देऊन घेतलेला आहे. आता राहिलं फक्त अपॅरंट केस. अपॅरंट मध्ये बघा, आता मी परत अलाइनवरतीच क्लिक केलं. अलाइनवरती क्लिक करून हा पर्टिक्युलर पॉइंट आणि हा पर्टिक्युलर पॉइंट ह्यातलं हे डिस्टन्स मी घेताना, इथं मी परत एस्केप करतो, मी इथं घेताना लिनियर सिलेक्ट केलेलं नाही. लिनियर सिलेक्ट केला तर ते सरळ सरळ हा पॉइंट आणि हा पॉइंट त्यातलं व्हर्टिकल डिस्टन्स घेणार, ते चुकीचं आहे. त्यामुळे ते घ्यायचं नाही. तुम्ही काय घ्यायचं, इथं येऊन अलाइनड जे आहे त्या अलाइनड वरती या, हा पर्टिक्युलर पॉइंट आणि हा पर्टिक्युलर पॉइंट ह्यातलं हे डिस्टन्स किती आलं, 49.15 ते दिसल्यानंतर क्लिक करा. कमांड अजून सुद्धा ऍक्टिव्ह असणार. हा, अजून एक्झिट झालेलं नाही आपण कमांड मधून, एस्केप केलेलं नाही. मग परत या, हा पर्टिक्युलर पॉइंट, सॉरी मी एस्केप केलं वाटतं. हा, मी परत इथं आलो, अलाइनड वरती क्लिक केलं. हा पर्टिक्युलर पॉइंट आणि हा पर्टिक्युलर पॉइंट ह्यातलं हे डिस्टन्स 38.57 ते मला दाखवलं. मी क्लिक केलं. आता ही जी काही दोन डायमेन्शन दिसतात, 60 सोडून, हे इथलं जे आहे ही अपॅरंट फ्रंट व्ह्यूची लेंथ आहे, आणि ही 38.57 ही अपॅरंट टॉप व्ह्यूची लेंथ आहे. हे सोडून अजून कुठलं डायमेन्शन दिलं होतं आपण, हे बघा इथं मी डायमेन्शन मध्ये, आता इथं मात्र येताना मी लिनियर डायमेन्शन घेतोय. लिनियर डायमेन्शन वरती क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर हा पॉइंट, मी त्या लाईन वरती आल्यानंतर पॉइंट हायलाईट होतो, हा पर्टिक्युलर पॉइंट, आणि ह्या लाईन वरती आल्यानंतर पॉइंट हायलाईट होतो, तो पर्टिक्युलर पॉइंट आल्यानंतर मी क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर डिस्टन्स किती दिलं होतं आपण, 15 दिलं होतं, ते 15 त्यांनी दिलं. त्याच्यानंतर परत सेम तसंच मी लिनियर वरती क्लिक केलं. हा पर्टिक्युलर पॉइंट त्या लाईनवरचा कुठला तरी, आणि पर्टिक्युलर ह्या लाईनवरचा कुठला तरी पॉइंट हायलाईट झाल्यानंतर, ग्रीन रेक्टॅंगल दिसल्यानंतर मी क्लिक केला. हे बघा, हे पण डिस्टन्स किती आपलं, 15. कमांड अजून ऍक्टिव्ह आहे. कमांड मधून बाहेर यायचं असेल तर एस्केप बटन प्रेस करा. हे सगळं डायमेन्शन दिले आपण. आता फक्त राहिले आपल्या अपॅरंटचे अँगल.
अपेरेंट एंगल द्याला सुद्धा बघा मी इथं जाऊन अँग्युलर सिलेक्ट केलं, अँगल सिलेक्ट करून ही पर्टिक्युलर लाईन आणि ही पर्टिक्युलर लाईन ह्यातला अँगल इथं आला तो मी काय केला क्लिक केला, तो किती दाखवतो 69 डिग्री दाखवतो. आणि परत अँग्युलर वरती क्लिक केलं, ही पर्टिक्युलर लाईन आणि ही पर्टिक्युलर लाईन ह्यातला हा पर्टिक्युलर अँगल 63 डिग्री दाखवतो. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण सगळी ट्रू लेंथ आणि सगळ्या अपेरंट लेंथ, सगळे ट्रू अँगल आणि सगळे अपेरंट अँगल हे याच्यामध्ये दाखवून घेतलेले आहेत. आता इथं काय झालंय, आपण ड्रॉइंग काढताना डोळे झाकून सगळं काढत गेलो, पण आपल्याला काय पाहिजे, फक्त ऑब्जेक्टच्या लाईनच तेवढ्या काय पाहिजेत, पांढरे पाहिजेत, व्हाईट कलरमध्ये पाहिजेत, बाकीचं सगळं हे सियान कलरमध्ये पाहिजे. तर ते जर पाहिजे असेल तर मला काय करावं लागणार, त्या कुठल्या कुठल्या लाईन बघा, ही लाईन प्रोजेक्शनची आहे, त्याच्यानंतर ही लाईन प्रोजेक्शनची आहे, त्याच्यानंतर ही लाईन पण प्रोजेक्शनचीच आहे, हा आर्क सुद्धा प्रोजेक्शनचाच आहे, बरोबर बरोबर का, एवढंच ना. हे झाल्यानंतर मला इथं येऊन, इथं येऊन मला ह्याला प्रोजेक्शन लाईन म्हणावं लागेल, बरोबर. अजून कुठली राहिली का बघा, नाही सगळ्या ऑलमोस्ट मला वाटतं सगळं देऊन झालेलं आहे. हे सोडून ज्या मी डायमेन्शन दिलेले आहेत त्या डायमेन्शनच्या लाईन सुद्धा पांढऱ्या कलरमध्ये नाही पाहिजेत, त्या सुद्धा सियान कलरमध्ये पाहिजेत. त्या देण्यासाठी मी काय करतोय बघा, शॉर्टकट करतोय, मी अॅनोटमध्ये गेलो, अॅनोटमध्ये जाऊन ह्या डायमेन्शनच्या इथं कोपऱ्यात हा एक आरो दिसतो छोटा, इथं क्लिक केलं, क्लिक केल्यानंतर इथं मॉडिफाय वरती क्लिक केलं, मॉडिफाय वरती क्लिक केल्यानंतर इथं बघा मी जसं करत जाईन तसा तो चेंज तुम्हाला दिसत जाईल. मी लाईन्स वरती आलो, हे कलर्स बाय ब्लॉक आहे त्याला मी आता सियान केलं, त्याच्यानंतर हे काय झालं बघा, इथं चेंज झाला, डायमेन्शनच्या लाईन ज्या इथल्या होत्या त्या डायमेन्शनच्या लाईन सियान कलरच्या झाल्या. एक्सटेन्शन लाईन म्हणजे काय, तुमचं हे डायमेन्शन, ही इथली लाईन, 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 त्या लाईनचा कलर सुद्धा मी काय करतोय बघा, चेंज करतोय, सियान केला. बघा मी जसं करत जाईन तसं तुम्हाला तिथं कलर ऑब्झर्व होतोय, हा ते मी चेंज करून घेतलं. आणि ह्याच्या पलीकडे काय सिम्बॉल्स हे काय करायचं, चेंज करायची गरज नाही. टेक्स्ट, हा टेक्स्ट सुद्धा आपल्याला चेंज करायचा आहे. टेक्स्ट मध्ये आलो, टेक्स्ट स्टाईल काय बघा, स्टँडर्ड आहे, त्याला हात लावू नका. टेक्स्ट कलर जो आहे तो बाय ब्लॉक आहे, तो सुद्धा मला सियान कलर करायला लागेल. हा आता बघा इथं जर तुम्ही बघितला तर सगळे आपण केलेले चेंज सगळे त्याला सेट झाले, ते सेट झाल्यानंतर समोर दिसल्यानंतर मग ओके म्हणा आणि इथं येऊन काय म्हणा, क्लोज म्हणा. ठीक आहे, बघा फक्त आणि फक्त आता आपल्या ज्या लाईन्स होत्या फ्रंटी मधल्या आणि टॉपी मधल्या त्याच तेवढ्या वाईट आहेत, बाकीच्या सगळ्या लाईन ह्या काय आहेत, सियान कलरच्या आहेत. समजते, तो अशा पद्धतीनं हे आपण प्रोजेक्शन नुसार लाईन करतो. इथं येऊन मी परत एकदा लाईन वेट सेटिंग मध्ये हे डिस्प्ले लाईन वेट ऑन करतो, ओके म्हणतो किंवा मी याला सिलेक्ट करतो आणि इथं येऊन बाय लेअर मध्ये लाईन वेट सेटिंग मध्ये येऊन डिस्प्ले लाईन वेट ओके करतो. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं आपण हे प्रोजेक्शन ऑफ लाईन करतो. कुणाचा काय डाऊट आहे याच्यामध्ये? हा आता बघा राहिली आपली गोष्ट काय, डोनट द्यायचे राहिले, हा डॉट द्यायचे राहिले. मी काय करतो बघा, परत स्क्रीनवरती येऊन मी डीओ टाईप केलं, डोनट दिसला, डोनट दिसल्यानंतर त्याच्यावरती क्लिक केलं, क्लिक केल्यानंतर ते स्पेसिफाय इनसाइड डायमीटर म्हणतोय, मी 0 दिला, एंटर केलं. आउटसाइड डायमीटर सांगा म्हणते, मी त्याला 2 दिला, एंटर केलं. त्याच्यानंतर ते स्पेसिफाय सेंटर सांगा म्हणते, स्पेसिफाय सेंटर कुठला पाहिजे आपल्याला, हा पर्टिक्युलर पॉइंट बघा इथं या पर्टिक्युलर पॉइंटला या, मग क्लिक करा, एक डोनट आला. त्याच्यानंतर पर्टिक्युलर ह्या पॉइंटला या, क्लिक करा, डोनट आला. ह्या पॉइंटला या, क्लिक करा, डोनट आला. त्याच्यानंतर ह्या पॉइंटला या, डोनट आला. ह्या पॉइंटला या, डोनट. ह्या पॉइंटला या, डोनट. कुठं राहिलं का अजून? नाही बरोबर, वरती 3 पॉइंट होते, खालती 3 पॉइंट होते, 3 डोनेट, 3-3-6 डोनेट आपण देऊन घेतलेले आहेत. याचं काम झालेलं आहे, कमांड ऍक्टिव्ह आहे, कमांड मधून बाहेर या. आता फक्त राहिलं लाईन्सना नावं द्यायचं, लाईन्सना नावं द्यायचं. हा नावं मी अतिशय आता इथं देताना सोपी सोपी देतो. हा बघा ते देण्यासाठी मी कुठे येतोय, टेक्स्ट मध्ये आलो, टेक्स्ट कमांड मध्ये येऊन सिंगल लाईन टेक्स्टला मी आलो. सिंगल लाईन टेक्स्टला आल्यानंतर सगळ्यात पहिलं ही आपली रेफरन्स लाईन होती, रेफरन्स लाईनला मी नाव देऊन घेतो. कुठं पाहिजे तुम्हाला नाव? इथं पाहिजे. हा स्पेसिफाय स्टार्ट पॉईंट म्हणतं मी, इथं आलो, क्लिक केलं, क्लिक केल्यानंतर ते हाईट विचारतं. हा हाईट समजा मी आता 3 दिली,
तुम्हाला काय द्यायची द्या, 2.5 किंवा 3 मध्ये काही तुम्ही हाईट द्या. मी आता 3 दिली, दिल्यानंतर मी एंटर केलं. स्पेसिफाय रोटेशन अँगल, म्हणजे तुम्हाला तो टेक्स्ट रोटेट करायचा आहे का असं काही म्हणतात. आपल्याला काय रोटेट करायचं नाही, अँगल झिरोच आहे, झिरो एंटर केलं. आणि आता बघा तिथं ते काहीतरी ब्लिंक होतं, तिथं ब्लिंकिंग दिसतं. तुम्हाला नाव कॅपिटलमध्ये द्यायचं असेल तर कॅप्सलॉक ऑन ठेवा. समजा मला ह्या लाईनला नाव द्यायचं आहे एक्स, हे ऑनच आहे, कमांड ऑनच आहे. कमांड ऑन असतानाच मी ह्याला काय केलं, पॅन केलं. पॅन करून मी इथं येऊन क्लिक केलं, कमांड मधून मी बाहेर आलेलो नाही, एस्केप प्रेस केलेलं नाही. हा हे इथं ब्लिंक होते, याला मी नाव दिलं वाय. त्याच्यानंतर समजा हा इथला पर्टिक्युलर पॉइंट, ह्या पॉइंटला मी नाव देतो ए, ह्या पर्टिक्युलर पॉइंटला मी नाव देतो बी, ह्या पॉइंटला नाव देतो मी सी, त्याच्यानंतर ह्या पॉइंटला मी नाव देतो डी, ह्या पॉइंटला नाव देतो मी ई, ह्या पॉइंटला नाव देतो मी एफ. ठीक आहे, बघा मी कमांड मधून एक्झिट व्हायच्या अगोदर, कमांड मधून एक्झिट व्हायच्या अगोदर एका दमात मी सगळीकडे काय दिली, नावं दिली. कमांड अजून सुद्धा ऍक्टिव्ह आहे, इथं बघा अजून सुद्धा ती कमांड ऍक्टिव्ह आहे. त्या कमांड मधून जर तुम्हाला बाहेर यायचं असेल तर एकदा एंटरप्रेस करा, काही फरक पडत नाही, परत एंटरप्रेस करा, कमांड मधून तुम्ही काय होता, एक्झिट होता. समजतंय? सो अशा पद्धतीनं मी ह्या एका ड्रॉइंग मध्ये तुम्ही लाईन ही व्हीपीला आणि एचपीला इन्क्लाइन असताना, त्याचे अँगल्स आपल्याला माहीत असताना, ते कशा पद्धतीने ड्रॉ करू शकतो हे मी ड्रॉइंग लाईव्ह तुमच्या समोर काढलं. सगळे अँगल तुमच्या समोर काढले, सगळे डायमेन्शन तुमच्या समोर काढले, आणि त्याला लेबलिंग सुद्धा केलं, आणि ते डोनट कसा काढायचा हे सुद्धा तुम्हाला मी दाखवलेलं आहे. समजते? तर हे अतिशय सोपं आहे बघायला, करायला ते खूप अवघड आहे. ठीक आहे, ते करायला अवघड आहे म्हणूनच मध्ये मध्ये मी पाणी पितोय. हा तर हे जे मी आर्क इथं काढले किंवा ज्या लाईन्स काढल्या त्या काढताना बेसिक माझ्या डोक्यात होतं, ती लाईन काय कशी जाते हे मला परफेक्ट माहीत आहे. ते जर तुम्हाला माहीत असेल तर आणि तरच ते शक्य आहे. ठीक आहे, तर मी व्हिडिओ इथं थांबवतो. थँक्यू.